निषेधाचा निषेध 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 आरोग्याचा जन आक्रोश या वाक्यातच आम्हाला उच्चारताना लाज वाटते की आम्ही आरोग्यासारख्या विषयासाठी जन आक्रोश किती वेळा करावं याच्या अगोदर 2 वेळा केलं होतं. पालकमंत्र्यांनी आश्वासनाची खैरात केली. या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या आश्वासनाचा मुसळधार पाऊस पाडण्यापेक्षा या ठिकाणी जर त्यांनी एक साध्या चिमनीम सरी जरी आरोग्यासाठी आम्हाला दिल्या असल्या तरी दोरामार्ग तालुक्याचं भाग्य मोठं सांगितलं म्हटलं होतं. आज ज्या ठिकाणी जीएमसी सारख्या ठिकाणी जी पेशंटची दयनीय अवस्था होते, पेशंटसाठी नेताना कधी कोण तरतूद करून जात नाही, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आज पैशांची त्यांची तरतूद करावी लागते. अगोदर ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये काय आधार आहेत काही आधार नाही आहेत, ज्या ठिकाणी त्या योजनेमध्ये आधार पसरत नाही त्या ठिकाणी त्यांना ज्या पावत्या फाडाव्या लागत आहेत, त्यावेळी लोकांकडे पैशांची तरतूद नसते. आणि दीपक केसरकर सांगतायत की महात्मा ज्योतिबा फुले योजनेचं मी आणली. हो, काय कुठल्या योजना येतात? शासनाच्या योजना येणार, शासन राबवणार, त्या कोणी पालकमंत्र्यांनी योजना आणलेली नाही. परंतु त्यांना एवढी लाज वाटली पाहिजे होती की ज्या वेळेस 2 डॉक्टर पुण्यात जातात त्या दुसऱ्या डॉक्टरना हजर करून घेणं आणि त्यांची या ठिकाणी सेवेत नियमित करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. परंतु ते आपले कर्तव्य पूर्णपणे विसरले आणि आता अगदी मोठ्या धमात सांगतायत की मी ते केलं मी हे केलं म्हणून. ही त्यांची बोलण्याची पद्धत आणि बोलण्याची स्टाईल त्यांनी आता सोडावी आणि आपल्या घरी बसावं असं आमची त्याला नम्र विनंती आहे. कारण कुठल्या मोठे आश्वासन देण्यापेक्षा जर एक सामान्य जनतेचं आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही याच्यापेक्षा गुन्हास्पद दुसरा विषय आणि पालकमंत्री म्हणून आम्ही पाहिले नव्हते असे त्यांनी आपल्या कारभारात जे कारभार केला आहे. दोडामार्ग तालुक्यावर जो अन्याय होतो आहे वारंवार त्यात पालकमंत्री म्हणून त्यांनी आपली भूमिका काय निभावली याचा त्यांनी आम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं. आज आरोग्यासारख्या विषयासाठी पुन्हा पुन्हा जनआक्रोश पुन्हा पुन्हा जनआक्रोश. अरे आक्रोश कोण कोण जनआक्रोश करणारे मरणा ज्या पंथाला पोचले ते दीपक केसरकरांना काही जाग येत नाही आहे लागतोय. कारण उद्या सकाळी जर ते त्यांचं शासन त्यांचं गृहमंत्री ते आहेत एखादा अटकेचा आदेश काढला कारण त्यांचं नाव खराब होणार आहे हे त्यांना माहिती आहे की त्याने करू शकले नाहीत ते आरोग्याचा प्रश्न सोडू शकले नाहीत तरी त्याने या ठिकाणी पुढील तरी कार्यवाही करावी आणि 2 डॉक्टर या ठिकाणी रुजू करावे. एक डॉक्टर या ठिकाणी आरोग्य यंत्रणा सांभाळणार, अत्यावश्यक पेशंट सांभाळणार की ओपीडी सांभाळणार, मग या ठिकाणी साहजिकच लोकांचा जन आक्रोश होतो आणि लोकांचा दुर्लक्षप होतो आणि त्या ठिकाणी मग असणाऱ्या डॉक्टरावर त्या कामाचा ताण येतो आणि त्याच्यातनं लोकांकडनं जर कुठला प्रकार घडला गैरप्रकार तर त्याला शेवटी लोकांना दोषी ठरवतं पण लोकांचा दोष नसतो. त्या ठिकाणी ही परिस्थिती अचानक उद्भवते, त्याला सामोरं जावं लागतं डॉक्टरना आणि त्यावेळी ते डॉक्टर कुठल्या प्रकारे ते विषय हँडल करू शकतात. एक डॉक्टर या ठिकाणी एवढं मोठं ग्रामीण हँडल करतो त्याचे आम्ही दोडामार्ग तालुक्यवासीय एवढे डॉक्टरांचे आभार मानतो की ज्या ठिकाणी 4 डॉक्टरांची नियुक्ती पाहिजे त्या ठिकाणी एक डॉक्टर या हॉस्पिटल एवढं मोठं हॉस्पिटल हँडल करत आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याच्या वतीने आम्ही एव्हाल डॉक्टरांचे सुद्धा आभार मानतो आणि या पालकमंत्र्याचा आणि शासनाचा निषेध व्यक्त करतो.